नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या कोल्हापूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। अंबाई टँक परिसरात तरुणावर भरदिवसा पूर्व वैमनस्यातून तलवार हल्ला करण्यात आला। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। यामध्ये अक्षय रवींद्र यादव वय 26 राहणार रविवार पेठ हा तरुण गंभीर जखमी झाला। त्याच्या हातावर, मानेवर, कानावर वर्मी घाव बसल्याने तो जखमी झाला आहे। अक्षय यादव हा अंबाई टँक परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो। त्याचा एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून मुझफ्फर मोमीन, रायाज मोमीन, अकीब झाकीर मोमीन यांच्यासोबत वाद झाला होता। शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा अक्षय यादव यांच्यावर मुझफ्फर मोमीन, रायाज मोमीन, अकीब झाकीर मोमीन या तिघांनी पाठला करत फिल्मी स्टाईलने हल्ला केला। सांगरूळ येथील प्रतीक प्रकाश गुरव वय 17 या शालेय विद्यार्थ्याचा औषधाची गोळी खाताना ठसका लागल्यामुळे गोळी श्वासनलिकेत अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला। ही घटना गुरुवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री 9 सुमारास घडली। ऐन दसऱ्याच्या सणामध्ये प्रतीकची अशी अचानक एक्झिट झाल्याने व त्याच्या वाढदिवसादिवशी रक्षा विसर्जन करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार व गावातून हळहळ व्यक्त होत आहे। इचलकरंजी येथील शहापूर पोलिसांनी अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरण तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या वेळी संबंधित अपहृत मुलीचा शोध घेण्याऐवजी मुलीच्या पालकांनाच पोलीस ठाण्यात बराच वेळ ताटकळत बसवले। या घटनेने संतप्त होत एका गटाने इचलकरंजी शहरातील डेक्कन चौकातील हातघड्यांची तोडफोड केली। या प्रकाराने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता। शहरानजीकच असलेल्या एका नगरातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका गटाच्या युवकाने अपहरण केले। या घटनेची माहिती समजताच संबंधित अपहृत मुलीच्या पालकांनी शहापूर पोलीस ठाण्यात त्वरित धाव घेतली होती। यानंतर हा सगळा प्रकार घडला। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अर्थात श्री शिवतीर्थ सुशोभीकरण लोकार्पण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। जय भवानी जय शिवाजीच्या गजरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तमाम शिवभक्तांच्या साक्षीने दिमागदार सोहळा उत्साहात संपन्न झाला। हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांचा मेळा लोटला होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। हा विलोभनीय सोहळा आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपताना अवघी तरुणाई दिसून आली। दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक शतक महोत्सवी अधिवेशन जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे होणार आहे। या अधिवेशनाच्या स्वागत अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड करण्यात आली। दक्षिण भारत जैन सभेच्या शनिवारी बोरगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर यांनी केली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, त्याचबरोबर शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।